सर मटन हंडी आपल्याकडे 1000 रुपयाला आहे फुल आणि हाफ 550 रुपयाला सर. हाफमध्ये 3 ते 4 जण जेवतात आणि फुलमध्ये 5 ते 6 जण जेवतात. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी एजाज शेख, चाचा का धाबा यांचा ऑनर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं का आपण चिकन हंडी कसे बनवतात, यावेळेस मी तुम्हाला दाखवणार का मटन हंडी कशी बनवली जातात. पूर्ण प्रोसेस त्याची सांगेन मी तुम्हाला. प्रथम त्याच्यामध्ये आपण मोहरीचं तेल घालू 50 ग्राम. त्याच्यानंतर आतमध्ये कांदा टाकला जाईल. कांदा पूर्णपणे भाजला ब्राऊन झाला त्याच्यानंतर आतमध्ये अद्रक आलं लसूणचं पेस्ट. आलं लसूण चांगलं ब्राऊन कलरचं झालं त्याच्यामध्ये हळद, मीठ, चवीपुरतं मीठ, त्याच्यानंतर गरम मसाला, मग तुमच्या पसलं जे असेल ते लाल तिखट हे टाकलं. हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये मटण टाकून द्यायचं जे आपलं आहे पावशेर 1/2 किलो. त्याच्यानंतर आतमध्ये जे आपलं सिक्रेट जे आहे आमचा काळा मसाला तो टाकतो आम्ही साधारण 200-250 ग्राम. तर पूर्णपणे भाजून झाल्यानंतर मटणामध्ये आतमध्ये तर जेव्हा तेल सुटतं आपण त्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी सोडतो. पाणी सुटल्यानंतर ती हंडी पूर्ण कम्प्लीट होऊन जाते. सर मटण हंडी आपल्याकडे 1000 रुपयाला आहे फुल आणि हाफ 550 रुपयाला. सर हाफमध्ये 3 ते 4 जण जेवतात आणि फुलमध्ये 5 ते 6 जण जेवतात. सर पार्सलची सुविधा कशी सर? पार्सलला आपल्याकडं त्याचे सिल्वर फॉल असतात त्याच्यामध्ये आपण पॅकिंग करून देऊन टाकतो. सर तुम्ही मटक्यामध्ये तुम्ही ते पार्सल पाठवतो? सर मटक्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो, गाडी जी फास्ट असतात ना तर मटका हल्ल्यानंतर काय त्याच्यामधून लिकेज होऊन जाते. मी एक दोन कस्टमरला दिलं तर मी मटक्यामध्ये पार्सल, पण त्याच्यामुळे काय झालं ते त्यांच्या गाडीच्या शीटावर पूर्ण हंडी फुटून गेली आणि त्याच्यामुळे ते हंडी 800 रुपयाची, पण ते गाडी क्लीन करायला त्याला 2500-3000 रुपये लागले. त्याच्यामुळे शक्यतो आम्ही देत नाही, पण एखादं कस्टमर म्हणलं का आम्हाला मटका पाहिजे तर मटका देऊन टाकतो. कस्टमर त्याचे चार्जेस आम्हाला देऊन टाकतात जे आहे त्याचं. सर याच संघ आपल्याला बाजरीची रोटी असते, तंदूर रोटी आहे, पण शक्यतो बाजरीची भाकर त्या संघ चांगली लागते कारण ते काळा मसाला संघ असते. आणि तुम्ही इथे कशी बनवतात बाजरीची भाकर? सर बाजरीची भाकर आपली त्या आतमध्ये 2 लेडीज आहे ते टाकलं, तीळ लावलेली बाजरीची भाकर असते आपल्याकडे चुलीवरची. तीळ लावलेली? हो. साधारण सर मला 5 ते 6 धडे पीठ लागतो. किलोमध्ये 50-60 किलो बाजरी? हो बाजरी. नाही गहू नाही सर, कस्टमर गहूची भाकर कुणीच खात नाही त्याचं. नाही नाही मजा येते. तंदूर वगैरे? हो हो तंदूर. तुमचा हे ॲड्रेस? सर वडीगुद्री जालना जिल्हा अंबड तालुका आहे. सर अंकुशनगर कारखाना जर तुम्ही बीडून येत असाल अंकुशनगर कारखान्यावर पुढं 5 किलोमीटरला गैनाथनगर म्हणून एक गाव वस्ती आहे, तिथं आपल्या हॉटेलला कट पॉईंट आहे. तिथून ते सर्व्हिस रस्त्याने सरळ आपल्या हॉटेलवर येतात सर. हो. आणि औरंगाबादून येताना 65 किलोमीटरला झालटा फाट्यावरून आपलं हॉटेल आहे बीड रोडला मेन, जे 4 नंबरचं तुम्ही फ्लायओवर उतरता तिथंच आपलं हॉटेल आहे.